स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने महिला बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झालाय. शरदचंद्र पवार प्रशाला 105 उमानगरी समोर मुरारजीपेठ येथील मैदानावर श्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अकॅडमीमधील मुलांच्या माता पालक यांच्या पाल्यासह लिंबू चमचा बॉल विथ कोंड्रेस या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या जलकन्या भक्ती जाधव, मुख्याध्यापिका रोहिणी सुरा, माजी नगरसेविका रेखाताई सपाटे, स्वप्नाली सोनकेसरी, स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अतुल सोनके यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तुम्ही मुलांना मातीशी बालपणापासून जोडून ठेवलं. जे मातीशी जोडून आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि हीच मुलं आयुष्यात यशस्वी होतात. आपल्या मुलांना मशीन बनवून ठेवू नका, त्यांना खेळण्यासाठी सुद्धा पाठवा, असं आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केलं. कपडे धुईने माखलेले, कुठल्या तरी ट्रक वर चढले, जेसीबी वर चढले, असं काहीतरी माझा अवतार असतो. आता जरा प्रमुख पाहुणे म्हणून जायचं तर थोडस नट्टापट्टा करून आले इतकं. तर मला खरंच मनापासून अभिमान वाटतो मुलांचाही आणि त्याचबरोबर तुम्हा पेरेंट्सचाही, की तुम्ही मुलांना जमिनीशी जोडून ठेवताय, त्यांना हेल्प करताय. आणि अतुल सर आणि त्यांच्या पूर्ण टीमलाही मनापासून मी धन्यवाद देते की तुम्हाला सहकार्य करतायत ते. कारण अशा स्पोर्ट्स अकॅडमी मधूनच मुलं घडत असतात आणि यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. जे मातीशी जोडून आहेत ना, ते प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात, हा आजवरचा अनुभव आहे. तुम्ही जर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटलात, त्यांच्या मुलाखती वगैरे ऐकलात ना, तर बरेचसे जवळजवळ 90% अधिकारी हे कुठेतरी शेतातून, खेडेगावातून मातीशी जुडलेले आहेत. म्हणजे इव्हन फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन, दोज हू हॅव वन द प्राइजेस. दोज हू हॅव नॉट वन कॅन ट्राय द बेस्ट फॉर द नेक्स्ट इयर. सो आय गिव्ह बेस्ट ऑफ लक फॉर एव्हरी वन. अँड सेकंड थिंग, आय ऑल्सो थँक Atul sir as well as Swapnali ma'am. It is one of the good one because sports is very important aspect in a person's life. So right from child support of the parents, they are doing very well. So I give them best of luck for their future. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रथम 5 महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस आणि प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आलं. सदर स्पर्धेत 65 महिला आणि पालकांनी आपला सहभाग नोंदवला होता. विजेत्या महिला पालकांची नावं पाल्यासह लिंबू चमच्या स्मिता घुले, कोमल चव्हाण, विद्या कनवट्टी, उत्तेजनार्थ दुर्गा दुर्गुडे, प्रियंका गवळी, मेघा भंडारी, बॉल विथ कोण रेस दुर्गा दुर्गुडे, स्मिता घुले, श्यामल शिंदे, उत्तेजनार्थ मनीषा राऊत, भाग्यश्री मेटकरी, शुभांगी नारायणकर. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मार्गदर्शक अजय पारीख, राजवर्धन पिसे, राहुल मुराळे, आकाश मुंडे, प्रसाद कवडे, वीरेन भोसले, शौनक गलगली यांनी परिश्रम घेतले.